तासगावात रोहित पाटील आणि प्रभाकर पाटील टक्कर लागणार. सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता: रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात विधानसभेची यावेळी जोरदार चर्चा सुरू आहे. नेत्यांचे नवे वारसदार निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. आर आर पाटील यांचं निधन झाल्यानं मागची निवडणूक त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी लढवली होती. यावेळी मात्र त्यांचा मुलगा रोहित पाटील मैदानात उतरणार हे फिक्स आहे. त्यांच्या विरोधात कोण उभं राहणार? स्वतः संजय पाटील मैदानात येणार की त्यांचा मुलगा प्रभाकर पाटील रोहित पाटील यांना टक्कर द्यायला पुढे येणार याची चर्चा सुरू आहे. संजय पाटील लोकसभेत असल्यानं ते विधानसभेच्या मैदानाबाहेर होते. आता ते स्वतः उतरणार की मुलाला उतरवणार? प्रभाकर पाटील यांचं गेल्या काही दिवसात भावी आमदार म्हणून ब्रँडिंग सुरू आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर सर्रास भावी आमदार असंच लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे रोहित पाटील यांना टक्कर देण्यासाठी मैदानात कोण उतरणार हा खरा प्रश्न आहे. तिकडे कवठे महांकाळातून अजित घोरपडेंचा मुलगाही तयारीत आहे. घोरपडेंचा की संजय पाटलांचा? नेमका कुणाचा चिरंजीव विधानसभेची लंगोट बांधून रोहित पाटलांसमोर शेड्यू ठोकणार याची चर्चा तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात जोर धरू लागली आहे.